श्री गुरुचरित्र अध्याय 33 रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारक आख्यान। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। नामधारक सिद्ध मुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाले, तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्री गुरूंच्या बरोबर गाणगापुरातील मठात आले, मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा। नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्ध दाह योगी म्हणाले, नामधारका आहे, श्री गुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाली ती सुवासिनी श्री गुरूंच्या दर्शनाला आली। श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली, माझ्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला परपरेने उपदेश केला, मग मला 4 रुद्राक्ष दिले, ते प्रेताला बांधून प्रतिदान करा असे सांगितले। त्याचप्रमाणे रुद्र सुक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असे सांगितले। अंतकाली श्री नरसिंह सरस्वतीचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला। त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्री गुरु हसून म्हणाले, तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते। रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे ते मी तुला सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक आहे। श्रद्धेने किंवा श्रद्धा नसताना जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही। रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे, त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही। जो मनुष्य 1000 रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो। अशा मनुष्यास सर्व देव वंदन करतात। 1000 रुद्राक्ष मिळू शकले नाही तर 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी, त्या माळ्यात नवरत्ने गुंफावे। रुद्राक्ष सर्व पापनाशक आहेत, ते हाडांवर दंडावर मस्तकावर धारण करावे। रुद्राक्ष केलेली अभिषेक पूजेसमान फळ देणार आहे। एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात। रुद्राक्ष खरे असं मिळाले तर उत्तमच, तसे मिळाले नाही कोणते रुद्राक्ष भक्तिभावान धारण करावे, त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते। या रुद्राक्षांचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे, ती सांगतो आहे। पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता। तो अत्यंत न्याय मार्गाने राज्य करीत असे, त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे। त्या राजाचा प्रधानसुद्धा अत्यंत चतुर पंडित व विवेकी होता। भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचं नाव सुधर्म, प्रधानांच्या मुलाचे नाव होते तारक। हे दोघेही मुलगे जन्मताच मोठे शिवभक्त होते। अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते। 5 वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले। त्यांना सुवर्णादींचे अलंकार भरझरी वस्त्रे आवडत नसत। ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत, सर्वांगाला भस्म लावीत, ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत। त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते। यामुळे राजाला प्रधानाला मोठी काळजी होती। एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले। राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासंग पूजा केली। त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले। मग राजाने त्या 2 मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या। राजा हात जोडून म्हणाला, मुनिवरे, आमच्या 2 मुलांना राजूला सावडत नाही, हे अगदी विरक्त झाले आहे। रुद्राक्षावर आणि भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे। हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात। अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसं काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते। पराशरांनी त्या 2 मुलांच्याकडे निरगुण पाहिले, ते सूर्यचंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते। पराशरांनी क्षणभर विचार केला व ते राजाला म्हणाले, राजा, दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे। हे दोघे असे विरक्त का झाले आहेत? हे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष आणि भस्म का आवडते ते मी सांगतो लक्षपूर्वक आहे। पुढे नंदीग्रामात एक गणिका राहत होती। तिचे रूप लावण्य अप्सरेसारखं होतं। तिशिवाय एखाद्या राजा महाराजाला लाजवेला असं होतं। असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत। ती वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती। तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा
दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे. तिच्याकडे आलेल्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे. तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कुट आणि मरकट पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली. कधी कुक्कुट आणि मरकटे लक्षपूर्वक ऐकत असत. ती आपल्या हाताने त्या दोघांना भास म्हणावीत असे. एकदा काय झाले, एक शिववृत्ती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला. त्या व्यापाराच्या हातात पृथ्वीमोलाचे एक रत्न खचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्य तेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिववृत्ती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, 3 दिवस 3 रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहिली. त्या काळात दुसऱ्या कोणाची सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे अत्यंत कठोर व्रत आहे. त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला. तो शिवरती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष श्री शंकरच होते. त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली. त्यांच्या चांदणीने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली. वायू वाहू लागला. बघता बघता आग सर्वत्र पसरली. ओटवोट लवकर नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवरती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाला सगळीकडे पसरत होत्या. तशा स्थितीने धावत जाऊन कुक्कुट मरकटा ना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तेही ते आगीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळाला. त्याला बांधलेले शिवलिंगे फुटून नष्ट झाले. थोड्या वेळाने अग्नी शांत झाला. त्या शिववृत्ती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले, माझे दिव्य लिंग कुठे आहे? त्याने असे विचारतात ती गणिका भयंकर घाबरली. ती छाती पडून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते. तो व्यापारी शोक करीत म्हणाला, माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी माझ्या व्रत नियमामुळे त्या लिंग शिवलिंगासाठी माझे प्राण देतो. असे म्हणून त्याने अग्नी फुटला. ओम नमः शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला 3 दिवसासाठी आपला पती मानले होते. दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता. म्हणून प्रतिवर्तता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपली आसोशाळा गजशाळा प्रसाद या सर्वांचं दान केलं. तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतकरणपूर्वक शिवध्यान केले. ओम नम शिवाय म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्याच त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूरगौरव त्रिशूळधारी नीलकंठ गजचर्मधारी पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचीवर झेलले. ते स्मितहास्य करीत तिला म्हणाले, तुझी माझ्यावर दृढ भक्ती पाहून मी जे व्यापाराचे रूप धारण करून आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न झाले. तुला हव्या असेल तो वर माग. त्यावेळेची गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाले, प्रभो तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त होईल. मला नित्य आपल्यास नित्य वास्तव्य करावयास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसोबत यापुढे पुनर्जन्म नसावा. भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्याच त्यांनी तिथे असलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले. ही कथा सांगून पराशर मुनी बदर्शनाला म्हणाले, राजा आता तुमच्या 2 मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झालेत? हे सतत शिवभजनात दंग का असतात? हे सर्वांगाला भस्म का लावतात? रुद्राक्ष का धारण करतात? असा तुझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आहे, हे दोन्ही कुमार पुरजन त्या गणिकेचे कुक्कुट आणि मरकट होते. त्यांच्याकडे रुद्राक्ष बांधलेले होते. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे. त्या दोघांना नित्य शिवलेला आकाश मिळत असे. त्या पूर्व पुण्याने ते कुक्कुट आणि मरकट आता सुधर्म आणि तारक म्हणून जन्मास आले. हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील आणि शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुक्कुट आणि मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते. ते विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाले आहे.
म्हणूनच या ऐश्वर्यात असूनही त्यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे प्रजन्म अगाध आहेत. पराशर ऋषींच्या उत्तराने बज्रसेन राजाला आणि प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशर ऋषींच्या पायावर लोटांगण घातले. मग भद्रसेनाने पराशर ऋषींना एक गहन प्रश्न विचारला. त्याने पराशराने जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत. अशा रीतीने शीघ्री गुरुचरित्रामृती रुद्राक्ष महात्मे सुधर्मधारक अख्या नावाचा अध्याय 33 येथे समाप्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त.